स्मार्ट सिटी अशी पुणे शहराची ओळख असली तरी हेच पुणे विविध मंदिर आणि वास्तूंमधून आपल्या प्राचीनत्वाच्या पाऊलखुणा सांगत आलाय. पुणे शहर आणि परिसरात अशी काही मंदिर आहेत आणि लेण्या आहेत जी हजारो वर्ष जुनी आहेत. यापैकीच एक म्हणजे बाणेर इथलं बाणेश्वर मंदिर. इथले गुफा मंदिर हे 8व्या शतकातील पुण्याची साक्ष देत उभे. यावरून पुण्याच्या प्राचीनत्वाची आपल्याला कल्पना येईल. विशेष म्हणजे हे देवस्थान आजही अनेकांना अपरिचित असून पुण्यातील हिडन जेम्स पैकी एक म्हणावे लागेल. नमस्कार, माझं नाव गणेश भुजबळ. आज आपण इकडे बाणेश्वर मंदिरामध्ये, बाणेश्वर देवस्थानच्या गुफेमध्ये, पांडवकालीन गुफा मंदिरामध्ये आपण आता माहिती घेत आहोत. या मंदिराचा इतिहास सांगायचा म्हणजे या मंदिरामध्ये अशी आख्यायिका आहे की जी आम्ही लहानपणापासून या मंदिरामध्ये आम्ही वाढलो त्या मंदिरामध्ये आमच्या आजोबांनी पंजोबांनी जी आम्हाला गोष्ट सांगितली ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो आहे. ही गोष्ट अशी आहे की 5 पांडव ज्यावेळेस अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेस अज्ञातवासात असताना ते बाणेरच्या या टेकडीच्या परिसरामध्ये, अखंड बाणेर जे आहे ते रोडपासून वरतीपर्यंत पहाडी इलाका आहे, सगळा सर्व पहाड आहे, असा दगड अशा टाईपचा दगड इकडे आढळतो. या दगडामध्ये पांडवांनी अज्ञातवासात असताना हे मंदिर एका रात्रीमध्ये कोरलं. आणि एका रात्रीमध्ये मंदिर नुसतं कोरलं नाही तर आतमध्ये, मंदिराच्या आत 3 वेगवेगळ्या गुफा त्यांनी निर्माण केल्या. आणि गुफा निर्माण करताना त्या ठिकाणी त्यांनी एका गुफेमध्ये पाण्याची निर्मिती केली, म्हणजे साक्षात 7 पाण्याचे वेगवेगळे स्रोत निर्माण केले. रात्री पांडवांनी मंदिर कोरलं आणि सकाळी कोंबड्याने बाग दिली आणि पांडव इथनं निघून गेले. अशी ही अतिशय छोटीशी स्टोरी मंदिराबद्दल आहे. मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतं की गुफेचा दरवाजा हा आहे. इथे या दरवाजामधनं एकच माणूस आतमध्ये जाऊ शकतो. असं म्हणतात की या ठिकाणी इकडे 5 पांडवांपैकी भीमाने हे दगड हाताने, त्याच्या बोटांनी ही भीमाने कोरलेले आहेत. हे अशी भीमाची बोटं इकडे दिसायला आपल्याला दिसतात. हे सर्व असं हाताने नखांनी कोरलेलं आहे. असं भीमाने मोठे मोठे पिलरसुद्धा आतमध्ये गुफा केलेले आहेत. खूप असे अजस्र असे मोठे मोठे दगड हलवलेले आहेत. आणि त्याचबरोबर आतमध्ये जे जलकुंड आहे गुफेच्या आतमध्ये, त्या एका गुफेमध्ये त्या जलकुंडाची निर्मिती करताना 7 ठिकाणी अर्जुनाने बाण मारून पाणी काढलं अशी स्टोरी आहे. त्या 7 ठिकाणी पाणी काढल्यानंतर तिथे जे जलकुंड आहे ते 12 महिने त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते. आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा या पाण्यानेच श्री बाणेश्वरला दुसऱ्या गुफेमध्ये स्वयंभू असं बाणेश्वराचं शिवलिंग आहे, जे 2006 पर्यंत ते जे शिवलिंग होतं ते शिवलिंग भग्न अवस्थेत होतं. आम्ही काही युवकांनी बाणेर गावातील ते आढळल्यानंतर ते शिवलिंग त्याची पूजा होत नाही म्हणून या ठिकाणी नवीन शिवलिंगाची जीर्णोद्धार करून प्राणप्रतिष्ठापना केली आणि त्याला बाणेश्वर असं नाव या ठिकाणी आम्ही या ठिकाणी दिलं गेलं. तिसऱ्या गुफेमध्ये अशी पण आख्यायिका आहे की अनेक सिद्धांनी त्या तिसऱ्या गुफेमध्ये तपश्चर्या केलेली आहे. आणि ज्या गुफेमध्ये पाण्याचं अस्तित्व आहे त्या गुफेमध्ये ज्यावेळेस अर्जुनाने बाण मारला आणि पाणी काढलं तर याचा अर्थ असं होतो की पाण्याला कन्नडमध्ये अदर लँग्वेजेसमध्ये नीर म्हणतात, तर बाणेर असं या गावचं नाव पडलं असावं अशी देखील आख्यायिका या भागातली आहे. पाण्याला संस्कृतमध्ये किंवा इतर काही भाषांमध्ये नीर असं म्हटलं जातं. यावरून या गावाचे बाणेर असे नाव पडले अशी आख्यायिका असल्याची माहिती बाणेर या गावामधील कहाणी सांगताना बाणेश्वर गुफा मंदिराचे पुजारी गणेश भुजबळ यांनी दिली आहे. पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 मराठी.